यवा 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 डॉक्टरी बाई यवा कसा आहे नामदेव नाका काय धाड भरलीया मला उशीर नाही ना झाला उशीर नी लवकर फरक काय पडता हा तुम्ही पडलास बाळाच्या आत्याबाई आता आत्याबाईला बारसं कसवतो आणि नाव कोण ठेवतला मग आय शबाश नाही आता अजिबात ललायचं नाही आज काय आज बालश एका बालाच हो की नाही मीला आत्या नाव ठेवून आले पण तो बाबाचं काय कलायचं हो ना अजून आलाच नाही आपण बाबाला फोन करूया पण तुम्ही स्वतः आला असतात ना तर खरंच खूप बरं झालं असत मी ठेवते हा फोन नंतर करते ओके बाय थँक्स मीरा मा कधी आलीस तू जस्ट आले बरी आहेस ना तू मा अगं म्हणजे काय जवळपास 10 वर्षांनी हा दिवस दिसतोय मन अगदी समाधानाने भरून गेलंय माझं हॅलो अरे कुठवर पोहोचलास ते तरी सांग मी तुझ्या मागेच आहे तू कधी आलास तू आठवण काढलीस आणि मी हजर झालो खरं शुभंकर तू माझ्या सोबतच म्हणून 10 वर्ष मी काढू शकले पण आता मात्र आम्ही रागवलोय बाळाच्या बाबावर हो की नाही सोना रागवलाय आमच्यावर सोना नाही रागवलाय सोनाची मम्मा रागवली हो की नाही काय झालं रागवायला मम्माला सोना बाबाला याला एवढा उशीर का झाला म्हणून रागवली मम्मा बाळ राजे मम्माला म्हणावं बाबा केव्हाचा आलाय आणि खाली खूप खूप पाहुणे जमा झालेत आपल्या सगळ्यांची वाट बघतायत चला लवकर कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या कुणी कृष्ण घ्या कुणी माधव घ्या कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या कुणी कृष्ण घ्या कुणी माधव घ्या कुणी गिरीधर घ्या कुणी कान्हा घ्या आता नाव ठेवणार आहे ए इतके मोठ्याने नको बाळाच्या कानातच सांग तेवढं कळतं बर का मला आणि मी ठेवीन ना ते नाव चालवून घ्यायचं धोंडीबा नाव ठेवणार आहे मी दादा कळलं नाव ठेवते मी आता बाळ बाळ कुठे आहे हे काय आहे ना हे बाळ आहे तुझ हा वरवंटा आहे वरवंटा मीरा माझं बाळ हरवलंय आणि तू हसते माझं बाळ कुठे आहे माझं बाळ कुठे आहे बाळ कुठलं बाळ माझं बाळ मा असं काय म्हणतात शुभू शुभू आपलं बाळ कुठे आहे सांग ना आपलं बाळ कुठे आहे तुला माहिती आहे ना आपलं बाळ कुठे आहे आपलं बाळ आपलं बाळ आपलं बाळ नव्हतंच काय तुझ्या पोटातही नव्हतं आम्ही ना फसवलं तुला फसवलं एका मुलीला फसवलं अडगुल मडगुल सोन्याच कडगुल नमिताच्या पदरात पडलं नाही चकुल अडगुल मडगुल सोन्याच कटकुल
नमिताच्या पदरात पडलं नाही चकुल. अडगुल मडगुल सोन्याचं कडगुल, नमिताच्या पदरात पडलं नाही चकुल. अडगुल मडगुल सोन्याचं कडगुल, नमिताच्या पदरात पडलं नाही चकुल. अडगुल मडगुल सोन्याचं कडगुल, नमिताच्या पदरात पडलं नाही चकुल. अडगुल मडगुल सोन्याचं कडगुल, नमिताच्या पदरात पडलं नाही चकुल. मिता शुभंकर, मिता हे, अरे तू एवढी घामाघूम का झालीस? आज पुन्हा स्वप्न पडलं? पण आजचं स्वप्न खूप छान होत. आपल्या बाळाचं बारसं पाहिलं मी त्या. चल मी निघतो, महत्वाच्या मीटिंग आहेत मला. थांब ना शुभंकर, आपल्या बाळाची रूम आहे ना. हा अगं थांबलो असतो पण ते अपॉइंटमेंट आहेत ना, कसं काय करू. शुभू तो येईल ना रे. गेली 10 वर्ष मी ही नर्सरी सजवते त्याच्यासाठी, पण तो येईल ना. नक्की येणार, तो घडवतोय ना. आणि
काय असतं माहितीये का, चांगली गोष्ट घडवायची तर वेळ लागणारच आहे ना. अगं आपलं बाळकीने तुझ्यापेक्षा गोड आणि तुझ्यापेक्षा जास्त सुंदर असणार आहे. हो ना, बाय शुभंकर. एकदा मिता ग, मला निघायला हवं. प्लीज मिता ग, प्लीज शुभंकर ऐक ग, माझ्या मिताला माझी शपथ आहे. प्लीज शुभू लवकर. खूप वेळ लागतोय ना. हो मलाही तेच. काय ग आत्या कुठे गेली? हॉस्पिटलच्या कंपाऊंड मध्ये देऊळ आहे ना, तिथे गेली. बाबा किती टेन्शन घेतलंय तुम्ही. आत्या म्हणाली आहे ना काही काळजी करू नका म्हणून. चल ग, टेन्शन कसलं, थोडीशी काळजी असतेच ना. अभिनंदन मिस्टर देवधर, मुलगा झाला. आला बाबा, आपला दुष्यंत आला. मी आत्याला सांगून येते लगेच. ठीक आहे सर.
लागलं? हं गोपराणो, कडोळे फुटले की काय तुमचे? एवढी मोठी गाडी दिसत नाही तुमका? सॉरी 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 काय? हा हात पाय मोडले असते, ऍक्सिडेंट झाला असता मग? सॉरी पुरे नामदेव, ती सॉरी म्हणाली ना. सॉरी म्हणे सॉरी, थोडक्यात बचावली गाडी, नाही तर काय झालं असं माहिती आहे? नाही ती लपडी लागली असती मागे. चल रे पांडव. फॉलिक ऍसिड आणि आयनच्या गोळ्या चालू आहेत ना? हो. त्या रोज घ्यायच्या? हो. हे डॉक्टर पलाश पुरंदर आहे ना, सुप्रसिद्ध अभिनेते? हो. तुम्ही पण यांच्या फॅन आहात? नाही, मी त्याची बायको आहे. अय्या, काय सांगताय काय? मग तुम्ही तर त्यांना रोजच पाहत असाल ना? त्या गोळ्या या रोज घ्यायच्या. हो. हॅलो, हा पाठवून दे त्यांना. मिसेस कदम, या तुम्ही, एक महिन्याने पुन्हा या. हा हो. ये दादा बस. कसा आहे दादा? मा कशी आहे? मस्त आहे. पलाश काय म्हणतोय? उत्तम. प्रयोग, दौरे, शूटिंग्स, डबिंग्स, मीटिंग्स आणि या सगळ्यातनं थोडासा वेळ उरला तर संसार. मीरा, मला तू अर्जंटली का बोलवून घेतलंस? ये बोलूया. काय झालं? नमिता कशी आहे? मीरा, तिची अवस्था आता भगवत नाही का? सगळं कठीणच होऊन बसलंय. आता सगळं काही तुझ्यावर अवलंबून आहे. हे बघ, पूर्ण विश्वास आहे माझा तुझ्यावर. मला माहिती आहे, म्हणूनच मी जे सांगीन ते तुम्ही अगदी डोळे झाकून करता. हो, पण आता काय? तुला माहितीये मिताला खूप आशा आहेत का? मलाही. हे बघ दादा, 5 वर्षापूर्वी नमिताचं फायब्रॉइडचं पहिलं ऑपरेशन झालं. त्यावेळी असं वाटलं होतं की हा प्रॉब्लेम पुन्हा उद्भवणार नाही, पण ती गाठ पुन्हा आली म्हणून आपण दुसऱ्यांदा ऑपरेशन केलं. हो, पण त्याला तर खूप दिवस झाले ना ग, म्हणजे आता. दादा दादा, ट्राय टू अंडरस्टँड. नमिता अजूनही बरी झालेली नाहीये. तिची मंथली सायकल नॉर्मल नाही, फायब्रॉइडच्या गाठी तयार होण्याची टेंडन्सी दिसतीये. तिची केस खूप कॉम्प्लिकेटेड झाली. स्पष्टच सांगायचं तर, मूल होण्यासाठी नमिता शारीरिकदृष्ट्या सक्षम नाहीये. म्हणजे आता आशा सोडून द्यायची का आम्ही? एक डॉक्टर म्हणून मी तुला असं कधीच सांगणार नाही, पण मी बहीण आहे तुझी. नमिता ही मला खूप जवळची आहे, म्हणून सांगते.
वेड्या आशेवर राहू नका. शक्यता खूप कमी आहे. घरी केल्यावर दादा सांभाळ स्वतःला. मी ठीक आहे ग. ओके. हे नाही कळत आहे मला की मिताला काय कस सांगू. हा मी असं कर हे बघ दोन एक दिवसात तिला इथे घेऊनच येतो आणि मग नाही नको 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 इथे नाही. हा आम्ही असं करतो दोघं आम्ही ना लांब जातो असं एकांतात जाऊन तिला सगळं सांगून टाकतो की नको तसं नको एकांत नाही. तू एक काम कर तू ना तिला हे बघ ताबडतोब तिला फोन करून सांगू टाक की हे बघ तू तिला सांग तिला की मिता आहे असं आहे. आणि दादा दादा बी स्ट्रॉंग बी स्ट्रॉंग दादा. तुला तिला सांगावं लागेल तुलाच सांगावं लागेल. म्हणजे मला मूल होणारच नाही का ग. अवघड आहे मिता समोर मी रडूही नाही शकत का.